महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। DYSP संदीप मिटके यांना ममदापूर शिवारातील अंबिकानगर इथं काही लोक गावठी हातभट्टी लावून गावठी दारू तयार करीत असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली। यावरून तपासी अंमलदार यांनी बातमीतील नमूद ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी सुखदेव मुरलीधर गिरे, किरण नारायण पवार दोघे राहणार अंबिकानगर ममदापूर तालुका राहता असे गावठी दारू तयार करताना मिळून आले। त्यांच्या ताब्यात खालील वर्णनाचे व किमतीचे मुद्देमाल मिळून आले। 1,26,000 रुपये किमतीचे गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन 1,800 लिटर, 4,000 रुपये किमतीचे गावठी तयार हातभट्टी दारू 40 लिटर। सदरबाबत पोलीस नाईक अशोक शिंदे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 456/2023 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ड ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर, DYSP संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली PSI योगेश शिंदे, इरफान शेख, अशोक शिंदे, कृष्णा कुरे, श्याम जाधव, दिनेश कांबळे, अप्पा थोरमिसे, असीर सय्यद यांनी केली। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राहुल फुंडे, शिर्डी।